हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्त रहा, मजेत रहा. मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणि चला आजच्या व्लॉगला सुरुवात करते. तर आज आहे रविवार आणि आज मी तुमच्याबरोबर मस्त एकदम मी वडे बनवणार आहे. तर काल रात्रीच मी मुगाची डाळ जी आहे सारीवाली ती भिजत घातलेली. अशीच आपण पिवळी जी डाळ येते तीसुद्धा भिजत घालू शकते. मी मुद्दामसना सालीची डाळ आणलेली आणि त्याचे वडेसुद्धा खूप छान होतात, ज्याला आपण साणगीसुद्धा म्हणतो. तर चला आता मी आधी डाळ धुवून घेते, कारण डाळ खूप छान फुललेली आहे. तुम्हालाही दाखवते आणि पुढे कसं काय करायचं तेसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि स्पेशली ना हे आहे दर्शनच्या पप्पांसाठी, कारण का त्यांना खूप खूप जास्त वडे आवडतात. काहीही बनवायचं असं विचारलं ना की आज काय बनवायचं, की जर वडे घरी असतील तर त्यांचं एकच उत्तर असतं की वडे बनव. तर साणगे आहेत ना, त्यांना आमच्याकडे वडेसुद्धा वडेच म्हणतात आमच्याकडे. तर त्यामुळे आज ते मी बनवणार आहे, तुमच्याबरोबर पूर्ण रेसिपी शेअर करेन. तर चला आता सुरुवात करते. तर इथे पहा, आपली डाळ अगदी छान मस्त अशी फुललेली आहे, म्हणजे रात्रभर भिजत घातलेली त्यामुळे खूप छान फुललेली आहे. आणि दाणेसुद्धा इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असे मस्त नरम झालेले आहेत. तर आता ह्याला मी एक दोन पाण्यामध्ये धुवून घेते. तर आता याच्या ज्या साली आहेत ना त्या सगळ्याच मी काढणार नाही आहे, पण जेवढ्या निघतील ना धुताना वरवर येतील तेवढ्याच वरच्यावर काढेन. आणि जर समजा साली काढायच्याच नसेल ना तर रात्री डाळ भिजत घालतानाच दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची. आणि जेवढं पाणी आपल्याला डाळ भिजायला लागेल, म्हणजे समजा एक वाटी भरून डाळ असेल तर दोन वाट्या पाणी घ्यायचं आणि तेवढ्या पाण्यामध्ये ते भिजत घालायचं. म्हणजे सकाळी ना त्याच्यातून थोडंसं पाणी निघेल तेवढं काढून टाकायचं आणि डायरेक्ट आपण सालीसकट सगळंच म्हणजे एकाच वेळेला ग्राइंड करू शकतो. पुन्हा आता आपण जसं धुतो आहे ना धुवायची गरजसुद्धा लागत नाही. आणि आता डाळ रात्रभर भिजवलेलं हे पाणी जे आहे ना ते मी जमा करून ठेवेन आणि आज दिवसभरांमध्ये झाडाला जेव्हाही पाणी घालेन त्यावेळेला हेच पाणी वापरेन. तर इथे तुम्ही पाहताय की किती पूर्ण साली पुढे आलेल्या आहेत. तर तेवढ्या वरच्यावर जेवढ्या निघतील तेवढ्याच मी काढून घेणार आहे. डाळीतलं पाणी ना पूर्ण छान निथळायला पाहिजे म्हणून एक 15-20 मिनटं मी अशीच त्याला ठेवून देईन. आणि तोपर्यंत नाश्त्याला मस्त पोहे बनवून घेते. आणि चला मग आता सुरुवात करते पोहे बनवायला, कारण तेवढा वेळ माझं मग दुसरं पण काम होईल आणि याच्यातलं पाणी पण छान निथळून जाईल. आणि त्याच्यानंतर मग कसं वाटायचं आणि काय कशाप्रकारे करायचं आहे ते सुद्धा नक्कीच तुम्हाला मी दाखवते. रफली चॉप केलेला आहे टोमॅटो, हिरवी मिरचीची पेस्ट आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर. त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे बारीक कापून घेतला आहे, आता पाण्यात टाकून ठेवते. आणि आता पोहे, तर पोहे घेताना ना आपल्याला एका माणसाला आपण एक मूठ या अंदाजाने घेतलं ना तरी सुद्धा चालतं. काही जणांना पोहे घेताना अंदाज कळत नाही की किती घ्यायचे आणि नंतर एक्स्ट्रा पोहे होतात, त्यासाठी अशा प्रकारे घ्यायचं. चला जिरे. तर याआधी मला एक कमेंट आलेली की मी पोह्यांमध्ये शेंगदाणे घालत नाही का, तर असं मी यूज करते शेंगदाणे. पण काय माहिती का शेंगदाणे तेवढे आमच्याकडे आवडत नाहीत, म्हणजे नम्रता पण शेंगदाणे काढून ठेवते आणि ह्यांना पण फक्त बटाटा हवा असतो, त्यासाठी मग शेंगदाणे मी अवॉइडच करते. छान तापलेलं आहे. दर्शन घेते चहा स्वतःसाठी. आता याच्यानंतर ना याच्यामध्ये डायरेक्ट मी घालणार आहे बटाटे, कारण बटाटा चांगला लगेच शिजायला हवा यासाठी. आणि राखड लावायचं लगेच, नाहीतर मग ते टाईल्सवरती सुद्धा आला सगळं उडतं आणि तेलकट होतो लगेच. थोडा कांदा
अजूनपर्यंत हायर ठेवलेला आहे, तोपर्यंत धुवून घेते आपले पोहे। थोडं पण असेल तर टाकायचं, नुकसान करायचं नाही, कारण प्रत्येक वस्तू खूप 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 महाग मिळते आणि आपल्याला पैसे तोडल्याशिवाय ती कोणतीच वस्तू फ्रीमध्ये मिळत नाही। म्हणजे छोटी छोटी काही वस्तू असेल तरी सुद्धा त्याचा चांगला उपयोग करायला घेतलेली आहे। इथे आता हे जर ठेवताना आपण डायरेक्ट शाळांमध्ये असं ठेवलं ना तर खालचं जे पाणी येतं ते तसंच खाली राहणार, म्हणून याच्या खाली ना एखादा प्लेट किंवा खाली डिश, तर मी हे जे माझं आहे ते असं ठेवते हेवा, म्हणजे पाणी जे आहे ना साईडने निथळून जाईल आणि पोहे एकदम छान सुटसुटे मोकळे होतील। चला आता नाश्त्यासाठी पोहे इथे वाफत ठेवलेले आहेत, तोपर्यंत आता डाळ दाखवते। चांगलं पाणी निघून गेलेलं आहे, हे पा सगळं पूर्ण। तर आता ह्याला वाटून घ्यायचं आहे, वाटताना आपल्याला याच्यामध्ये जरासुद्धा पाणी ॲड करायचं नाही आहे, आपल्याला डायरेक्टच करायचं आहे। चला मी दाखवते अजून काय काय लागणार आहे। तर आता वड्यांमध्ये घालण्यासाठी ना इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेले आहे। तर हिरवी मिरची इथे मी एकदम साधी जी तिखटेला कमी असतात ना ती आणलेली आहे। जर तुम्हाला तिखट मिरची घालायची असेल आणि तुम्हाला किती तिखट आवडतं त्याच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता, कारण आपण वडे असेसुद्धा तळून खाल्ले ना तरी छान वाटतात, मग त्याच्यामध्ये सुद्धा चव चांगली येते। तर आता इथे मी एक 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, तर मला डाळ बघून वाटते की मिरच्या कमी आहेत, एक 2-3 मिरच्या मी अजून याच्यामध्ये घालते। तर आता सर्वात आधी ना इथे मिरची, लसूण आणि अद्रक आणि थोडं मीठ याच्यामध्ये जेवढं आपल्याला एकाच वेळेला लागणार आहे ना त्या अंदाजाने एकाच वेळेला मी मीठ घातलेलं आहे। जर कमी जास्त वाटलं ना तर तुम्ही चाकून घेऊनसुद्धा त्याच्यामध्ये मीठ घालू शकता आणि असं छान वाटून घेतलं त्याच्यानंतर याच्यामध्ये आता डाळ घालायची आणि वाटून घ्यायचं। वाटल्यानंतर डाळसुद्धा ना एकदम बारीक करायची नाही आहे, तर अशी थोडीशी जाडसरच असते, म्हणजे एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची नाही। तर ह्याच्याने ना वड्या खूप छान होतात आणि नंतर मग त्या रश्श्यामध्ये जेव्हा आपण घालतो तेव्हासुद्धा खूप मस्त एकदम सॉफ्ट राहतात, खुसखुस अशा चांगल्या लागतात खायला, कडक होत नाहीत। चला आता इथे यांना नाश्ता द्यायचा होता तर अमृताने आणून दिला होता नाश्ता, तर मी म्हटलं एकाच वेळेला ब्रेक घेतलेलाच आहे तर मग आम्हीसुद्धा नाश्ता करून घेतो। आणि आता कोथिंबीर निवडायची काल राहिली होती, तर अमृता आणि दर्शन दोघंही बसलेले कोथिंबीर निवडायला, कारण मला अजून कोथिंबीर वाटणामध्ये घालायची आहे, म्हणजे वड्याच्या ह्याच्या पिठामध्ये ना आपल्याला कोथिंबीरसुद्धा ॲड करायची असते। तर आता छान एवढी कोथिंबीर मस्त धुवून घेतली आणि बघा वाटून घेतलं सगळं आणि फायनली आता झालेलं आहे वाटून। तर याच्यामध्ये ना आता थोडंसं आपल्याला हळदसुद्धा घालायचं आहे। तर हे पहा खूप छान एकदम फ्लफी झालेलं आहे आणि अजून त्याला आपल्याला फ्लफी करण्यासाठी ना हळद घातल्यानंतर छान मस्त फेटून घेणार आहे मी। तर अगदी जास्त हळद घालायची नाही आहे, किंचित भर, आणि सोडा तर आपल्याला याच्यामध्ये वापरायचाच नाही आहे। न सोडा वापरतासुद्धा अगदी छान सॉफ्ट असे होणार आहेत आपले हे छान वडे। तर हे पहा हाताने ना जेवढं होईल तेवढं चांगलं फेटून घ्यायचं आणि वन डायरेक्शनमध्येच आपण ते चांगलं फेटलं ना की खूप मस्त असं होतं। तर जेवढं हे पीठ आपण फेटून घेणार ना तेवढं ते सॉफ्ट होत जाईल आणि हलकं होत जाईल। बोटाने ना आपल्या असं पुढे करत जायचं, म्हणजे बरोबर लहान असे वडे पडतात आणि जेवढे बारीक केले ना तेवढे खायला सुद्धा छान चवीला लागतात ते।
एवढे वडे पाडायला आपल्याला कमीत कमी 1 तास तरी लागतो, 1 किलो साठी 1 ते 1.5 तास आपल्या स्पीडवर असतं। आता बऱ्याच दिवसानंतर वडे करते म्हणून थोडे माझे पण हळू होत आहेत, पण नंतर नंतर हात अजून फास्ट चालू होईल, मग त्यावेळेला जरा लवकर होतील। तर आता ज्यांना हाताने वडे पाडता येत नाही ना, त्यांच्यासाठी मी पिशवीने, दुधाची पिशवी वापरून कशा प्रकारे करायची ते दाखवते। तर इथे हा थोडा मोठा फाडून घेतलेला आहे आणि इथे आपण थोडंसं बारीक कापून घ्यायचं आणि याला असे थोडेसे काप करून घ्यायचे। पुढचं थोडं दाखव एकदा कसं आहे ते। थोडा चमचा लहान लागेल, आता मी मोठा चमचा आणलेला, त्याच्याने दाखवलं आणि इथे आता पहा दुधाच्या पिशवीने इतके छान आणि मस्त वडे पडत आहेत अगदी सोप्या पद्धतीने। म्हणजे कोणाला येत जरी नसेल ना वडे पाडायला आणि एकसारखे, तर त्यांनी नक्कीच असं ट्राय केलं तरी चालेल। एकदम पात्र दर्शन छान करतोय। तर बघितलं, ज्यांना येत नाहीत ना ते सुद्धा अशा प्रकारे इझिली वडे करू शकतात। तर नक्कीच ट्राय करा तुम्ही पण पिशवीने। चला आता सगळे मस्त एकदम छान वडे घालून झालेले आहेत आणि 12:30 झालेत आता, म्हणजे मला 1.5 तास कंप्लीट लागला। थोडी दर्शनने पण मदत केली आणि हे पहा वर ठेवलं उचलून, कारण हवा खूप येत होती त्यामुळे म्हटलं प्लास्टिक उडायला नको। टेबलवर ठेवलेलं आहे आता, तर स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे कारण नम्रता स्वयंपाक करते खाली। तर चला आता हे 2-2.5 तासानंतर पुन्हा येऊन पाहीन आणि तोपर्यंत छान वरचा पार्ट जाईल ना चांगला सुकेल आणि ताटांमध्ये सुद्धा घातलेत थोडे। चला आता जाते खाली आणि 1-2-3 तासानंतर येऊन पुन्हा बघेन। मध्ये मध्ये येऊन पाहत राहावं लागेल, कारण कसे इथे आमच्या इथे कबूतर भरपूर आहे, त्यामुळे खराब करायला नको। दर्शनला सांगितलेलं आहे की तू वरच येऊन बस, म्हणजे कसं आहे कोणीतरी राखण करायला पाहिजे। तरी पहा आता सगळा स्वयंपाक करून नम्रता चाललेली आहे तिच्या मोठ्या आईकडे, म्हणजे माझ्या बहिणीकडे। तिला जरा तब्येत बरी नव्हती, त्यासाठी भेटायला जायचं होतं तिला। तर आज सुट्टी पण आहे, रविवार आहे, त्यामुळे नम्रता चाललेली आहे। आणि नम्रता बाय, लवकर ये, कारण मला पण नम्रता शिवाय करमत नाही ना। हो चला आता मी इथे बसलेली आहे कारण कबूतर वगैरे येतील, त्यासाठी टेरेसवरच आता मला वाटतंय सावली आहे इथे, तर सावलीत मी बसलेली आहे। तर फ्रेंड्स चला आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आता जस्ट मी वर आले पुन्हा पाहायला की ऊन आहे का, तर अजून ऊन आहे। आणि हे पहा आता
आपले हे वडे छान असे सुकलेले आहेत, ताटामध्ये उशिरा घातलेले आहेत ना, हे अजून तेवढे सुकलेले नाही आहेत पूर्ण, पण इथे या साईडचे जे आहेत ना हे पा, हे हाताने डायरेक्ट असे केले की निघत आहेत, एकदम छान सुकलेले आहेत हे पा। आणि मी प्लास्टिकला तेलसुद्धा लावलेलं नव्हतं, अगदी सोप्या पद्धतीने एकदम इझिली निघत आहेत। तर हे पा अशा प्रकारे खूप छान झालेले आहेत वडे। आता ह्याचं जेव्हा मी भाजी बनवेन किंवा रस्सा बनवेन ना तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेन मी। तर चला मग हा आजचा व्लॉग इथेच थांबवते, भेटेन पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये। तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून सांगा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओ पहा, लाईकसुद्धा करा आणि कमेंट करून सांगा आजचे हे वडे तुम्हाला कसे वाटलेले आहेत। भेटूया पुन्हा, बाय बाय।